हे शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आंबेगाव तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय मंचर अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आंबेगाव तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय मंचर अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी शाळा कॉलेजमधनं प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी भाऊराव पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी आणि अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचरचे प्राचार्य नानासाहेब गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेला भक्कम करण्याचं महान कार्य करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण संस्था आणि वसतिगृह चालवण्याचे प्रयोग केले. शाळा महाविद्यालय आणि वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार आणि बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कार्य केले. त्यामुळेच आज रय शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले कोट्यवधी विद्यार्थी विविध स्तरावरती भारत देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत आहेत असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. याप्रसंगी मंचरचे सरपंच दत्ता गांजळे, मंचर महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी, अण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्राचार्य नानासाहेब गायकवाड, सर्व शिक्षक विद्यार्थी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 130व्या जयंती समारंभाच्या निमित्ताने ही जयंती साजरी करत असताना रयत शिक्षण संस्था आता 100च्या उंबरठ्यावरती शताब्दी साजरी करणार आहे. येत्या 4 ऑक्टोबरपासून शताब्दी समारंभाची सुरुवात आपल्याला करायची आहे आणि या पार्श्वभूमीवरती ही जयंती ऐतिहासिक अशी जयंती मानता येऊ शकेल. रयत शिक्षण संस्थेने शिक्षणाच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या विचारातून गेली 100 वर्ष ज्ञानदानाचं कार्य तह हयात चालवलेलं आहे आणि ह्या ज्ञानयज्ञाच्यामध्ये ज्या ज्या शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी, प्राचार्यांनी आणि तमाम नागरिक बंधू भगिनींनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे योगदान कार्यकर्ता म्हणून जे दिलेले आहे तर त्यांच्याविषयी मी या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो. या रयत शिक्षण संस्थेच्या पुढच्या टप्प्यामध्ये शिक्षणाच्या मध्ये ती स्वतः एक वेगळी संस्था म्हणून आजपर्यंत जो तिने नावलौकिक टिकवलेला आहे त्याहीपेक्षा पुढं जाऊन विद्यार्थ्यांना करिअरच्या साठीच्या उत्तम संधी कशा प्राप्त होतील आणि विद्यार्थ्यांचं उत्तम करिअर कसं होईल, सजाण आणि उत्तम नागरिक कसं होईल या दृष्टिकोनातून रयत शिक्षण संस्था सातत्याने प्रयत्नशील राहील. आज या जयंतीच्या निमित्ताने मी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या मिरवणुकीमध्ये मोठ्या आनंदाने सहभागी होतात. रयत शिक्षण संस्थेचे येत्या 4 ऑक्टोबरला 99 वर्ष पूर्ण होत आहे आणि 4 ऑक्टोबरपासून शताब्दी वर्षामध्ये रयत शिक्षण संस्था पदार्पण करते. या प्रत्यर्थ वेगवेगळे कार्यक्रम या वर्षामध्ये सुरू होणार आहेत आणि आज मोठ्या आनंदामध्ये आपल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची मिरवणूक अतिशय आनंदामध्ये सहभागी होते. कर्मवीर जयंतीच्या मी सर्व विद्यार्थी, पालक आणि या परिसरातील सर्व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.